भारतीय जनता पार्टी आणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील गुरु शरणम इमारतीच्या समोरील रस्त्याचे व पावसाळी गटाराचे उन्नती करण्याचे काम मंजूर झाले आहे. या कामाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील गुरु शरणम सोसायटी ते रायगड टिंबर मार्ड पर्यंतच्या रस्त्याचे पावसाळी गटारांच्या उन्नतीकरणाच्या कामासाठी 66,27,016 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांनी पाठपुरावा केला होता. या कामाच्या भूमिपूजनावेळी नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोई, रुचिता लोंढे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, संजय भगत, जितेंद्र महाजन, विशाल ठाकूर, हस्तिमल जैन, प्रवीण मोहकर, विनायक मुंबईकर, रजनीश जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कामाची मागणी ही गेल्या अनेक काळापासूनची होती की या इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते आणि परंतु रस्त्याची या इथे गटार नसल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे आणि रस्त्याचं काम केलं जावं अशी मागणी ही वारंवार होत होती आणि माननीय अनिल भगतजी यांची विशेष मागणी म्हणून म्हणजेच मामांचा रोड काम या इथे काढलंच महानगरपालिकेने ठरवलेलं आहे. त्याच्यानुसार आज इथे भूमिपूजन होत आहे. लवकरात लवकर एक काम पूर्ण होईल. प्रभाग क्रमांक 19 अनेक विकासकामं ही करण्यात आलेली आहे आणि पूर्ण पनवेल महानगरपालिकेचं विकासाचं केंद्र हे म्हणून प्रभाग क्रमांक 19 हे ओळखलं जातं आणि प्रभाग क्रमांक आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जी काही विकासकामं व्हावीत तर त्याचा आदर्श हा प्रभाग क्रमांक 19 घेतला जातो. या दृष्टीने हे कामसुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचं व्हावं जेणेकरून या इथे असलेले गुरुचरण सोसायटी असेल, रॉयल रेसिडेन्सी असेल, श्रीमती गोविंदाम हाईट्स येथील नागरिक त्याचप्रमाणे इथे APMC मार्केटमध्ये येणारे नंतर पनवेल पनवेलच्या पंचक्रोशीतील सर्वांची या इथे चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, सोय व्हावी या दृष्टीने हे काम चांगल्या प्रकारे करण्यात येईल याची शाश्वती मी या इथे मी देऊ शकतो. अशा प्रकारचं काम सध्या महानगरपालिकेत चालू आहेच आणि या इथं सुद्धा करून घेणार एवढंच मी इथं सांगेन आणि आपण सर्वजण येथे आलात त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद.